भारताच्या पहिल्या महिला प्रथम नागरिक असा बहुमान मिळवणाऱ्या प्रतिभाताई पाटील शेखावत 2007 ते 2012 या काळात त्यांनी देशाचं सर्वोच्च असं राष्ट्रपतीपद भूषवले. मात्र राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रतिभाताई या राजकारणापासून अलिप्त झाल्यात. आमदार म्हणून प्रतिभाताईंनी 27व्या वर्षी राजकारणात एंट्री केली. 4 वेळेस आमदार राहिलेल्या प्रतिभाताई यानंतर राज्यसभेच्या उपसभापती, त्यानंतर राजस्थानच्या राज्यपाल झाल्या आणि त्यानंतर देशाच्या राष्ट्रपती. अमरावतीच्या असणाऱ्या प्रतिभाताई जेव्हा राष्ट्रपती झाल्या तेव्हा काँग्रेसने एकाएकीच अमरावतीच्या राजकारणात रावसाहेब शेखावत यांना सक्रिय केलं. नुसतंच सक्रिय केलं नाही तर त्यांना 2009 विधानसभेची उमेदवारी सुद्धा देऊ केली. आणि हेच रावसाहेब शेखावत म्हणजे प्रतिभाताई पाटील यांचे सुपुत्र. मात्र काँग्रेसच्या या निर्णयामुळे अनेक वर्ष काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या डॉक्टर सुनील देशमुख यांनी पक्षावरील नाराजीमुळे पक्षातून बाजूला होत शेखावत यांच्या विरोधातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. तेव्हा या 2009 विधानसभा निवडणुकीत प्रतिभाताईंचे पुत्र रावसाहेब शेखावत यांचा विजय झाला. कारण आई राष्ट्रपती आणि मुलगा आमदार झाला तर अमरावतीचा पूर्ण मेकओव्हरच होईल या भोळ्या भावनेने मतदारांनी रावसाहेब शेखावत यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करून दिलं. मात्र आता हेच रावसाहेब शेखावत राज्याच्या राजकारणापासून अलिप्त झालेत. त्यामुळे ते सध्या कुठे आहेत आणि काय करतात असा प्रश्न आता उपस्थित होतोय. आमदारकीच्या कार्यकाळात रावसाहेब शेखावत यांनी अमरावतीच्या विकासासाठी बरंच काही केलं किंवा केलं नाही यावर अनेक राजकीय मतमतांतर असू शकतात. मात्र रावसाहेब शेखावत यांनी 2009 ते 2014 या काळात आपली आमदारकीची 5 वर्षाची टर्म ही व्यवस्थितपणे पूर्ण केली आहे. मात्र त्या पुढच्या म्हणजेच 2014 निवडणुकीत शेखावत यांचा पराभव झाला. आणि त्यांचा पराभव होण्याचं मुख्य कारण म्हणजे प्रतिभाताईंचा राष्ट्रपती पदाचा संपलेला कार्यकाळ असं आहे असं मत काही राजकीय जाणकार व्यक्त करतात. प्रतिभाताईंचा कार्यकाळ संपलाय, आता रावसाहेबांना निवडून देऊन फायदा होणार नाही हे लक्षात आल्याने अमरावतीच्या मतदारांनी पुन्हा एकदा डॉक्टर सुनील देशमुख यांनाच निवडून दिलं आणि रावसाहेब शेखावत हे माजी आमदार झाले. निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही रावसाहेब शेखावत हे काही दिवस काँग्रेसमध्ये कार्यरत होते. सभा, बैठक, कार्यक्रम, संमेलन यात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतर प्रतिभाताई पाटील या पुण्यात स्थायिक झाल्या. त्यानंतर रावसाहेब शेखावत यांनीही राजकीय जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी काँग्रेसची सगळी पदं सोडून दिली. त्यानंतर काही दिवसांनी माजी आमदार शेखावत हे सुद्धा राजधानी मुंबईत स्थलांतरित झाले. त्यामुळे आता अमरावतीत शेखावत हे क्वचितच दिसतात. अमरावतीत त्यांच्या शिक्षण संस्था असल्या तरीही शेखावत हे त्यांचा मुंबईतूनच कार्यभार सांभाळतात आणि महत्वाचं म्हणजे ते मुंबईच्या राजकारणापासून सुद्धा आता अलिप्त आहेत. प्रतिभाताई राष्ट्रपती होत्या त्या काळात अमरावतीला थेट मुंबईशी जोडण्यासाठी अमरावती मुंबई एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. त्यासाठी अमरावतीत भव्य दिव्य मॉडेल रेल्वे स्टेशन सुद्धा उभारण्यात आलं. त्यामुळे अमरावती मुंबईची ही डायरेक्ट कनेक्टिव्हिटी कदाचित शेखावत यांना भावली असावी आणि त्यामुळेच त्यांनी घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईला जवळ केलं असावं अशी चर्चा आता अमरावतीच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्या राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.